तर हा रस्ता आफ्रिका खंडातील नसून हा रस्ता आहे भोर तालुक्यातील भोरच्या एस टी स्टँडकडे जाणारा. आणि या रस्त्यावरनं तुम्हाला जाताना असं वाटेल की आपण जशी हवाई सफर करतो आहे, माझ्या गाडीचं व्हायब्रेशन किंवा कॅमेरा जो हालताना तुम्हाला दिसतो आहे तो या रस्त्याच्या अवस्थेचं प्रतीक आहे. आणि हे एस टी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याची ही अवस्था, जिथे हजारो लोक रोज एस टीमध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात, तो हा रस्ता मित्रांनो. हां, आणि तुम्हाला आम्ही पॅरलली बारामतीच्या एस टी स्टँडचा सुद्धा रस्ता दाखवणार आहोत. मग तुम्हाला कळेल अन्याय कशाला म्हणतात आणि असंतुलित किंवा सर्वांचं घेऊन, म्हणजे सबका लेने का और अपनाही विकास करणे का, सबका लेने का अपनाही विकास करणे का, ही अवस्था तुम्हाला मी दाखवतो. हे घ्या, भोर एस टी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था. गेल्या एक वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे मित्रांनो. कदाचित असं गणित असेल की या पिढीचा आपण रस्ता सुरू करूया आणि पुढच्या पिढीला तो हँड ओव्हर करूया, तर तुम्हाला रस्त्याची पोझिशन दिसते आणि अजून भयानक जी पोझिशन आहे ती पुढे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. भोर एस टी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याची ही अवस्था दुरावस्था गैरअवस्था आहे. भोर नसरापूर फाटा हा 7 ते 8 किलोमीटरचा रस्ता, गेल्या 15-20 किलोमीटरचा हा रस्ता गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून मित्रांनो ह्याचं काम चालू आहे. आणि हेच तुम्ही जर बारामतीला गेले तर बारामतीच्या एस टी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याची पण फुटेज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. हीच का ती विकासाची व्याख्या, तिकडे सगळं स्वर्गासारखं आणि इकडे सगळं नरकासारखं, जे काय हवं ते सगळं बारामतीला हवं आणि बाकीच्यांना काही थोडंफार तरी असं की नाही. तुम्ही लाडू गुलाबजाम पेढे बासुंदी जरूर खाओ, पण इथल्या माणसांच्या वाट्याला झुणका भाकरी तरी राहू द्या, त्यांना तेवढी तरी मिळू द्याव. मायबाप सरकार या मावळ्यांना असं उपाशी मारू नका, एक वेळ त्यांच्या पाठीवर मारा पण त्यांच्या पोटावर मारू नका. 15-20 किलोमीटर लोक दरवर्षी असे या खड्ड्यांमधून जातात. पावसाळ्यांमध्ये तर चित्र ना बघण्यासारखं आहे, ना बोलण्यासारखं, ना सांगण्यासारखं आहे मित्रांनो.